परवाना नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन 50 रुपये दंड आकारण्याचा निर्णय सरकारनं मागे घेतलाय. प्रमुख मागणी मान्य झाल्यानं रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघ तसेच श्रमिक सेनेतर्फे शुक्रवारी काढण्यात येणारा महामोर्चा स्थगित करण्यात आलाय. मागण्या मान्य झाल्यानं शालिमार येथे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह रिक्षा टॅक्सी चालक मालकांनी आनंदोत्सव साजरा करत जल्लोष केला. एकमेकांना पेढे वाटप करण्यात आले. सरकारतर्फे परवाना नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन 50 रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेतला होता. काही कारणास्तव एखाद्या रिक्षा टॅक्सी चालकास वर्षभराचा विलंब झाल्यास प्रतिदिन 50 रुपयाप्रमाणे रिक्षा टॅक्सीच्या किमती इतका दंड भरण्याची वेळ त्यांच्यावर येणार होती. सरकारच्या या निर्णयाचा त्यांच्याकडून विरोध करण्यात आला. निर्णयाच्या विरोधात शुक्रवारी रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघ आणि श्रमिक सेनेतर्फे रिक्षा टॅक्सी टेम्पो बंदची हाक देत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेता सरकारनं गुरुवारी 11 जुलैला प्रतिदिन 50 रुपये दंड आकारणीचा निर्णय मागे घेण्यात आलाय. याबाबतचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय. जिल्हाधिकाऱ्यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मागणी मान्य झाल्याचं सांगत मोर्चा स्थगित करण्यास सांगितले. महासंघाचे अध्यक्ष सुनील बागुल, श्रमिक सेनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक, जिल्हाध्यक्ष अजय बागुल, शिवसेना वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजिमभाई सय्यद, महानगर प्रमुख मामा राजवाडे, हैदर सय्यद, शशी उणवणे यांनी मोर्चा मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शालिमार येथे श्रमिक सेनेच्या कार्यालयाजवळ फटाक्याची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करून जल्लोष केला. एकमेकांना पेढे वाटप करण्यात आले. महासंघ तसेच श्रमिक सेनेचे अध्यक्ष सुनील बागुल यांनी रिक्षा चालकांना पेढे भरवून शुभेच्छा दिल्या. रिक्षा असेल, टॅक्सी असेल, यासाठी काम करणाऱ्या अनेक संघटना या एकत्र आल्या होत्या. त्यातून एक महासंघ स्थापन झाला आणि त्या महासंघाच्या माध्यमातून उद्याकडे एक मोठं मोर्चाचं आयोजन केलेलं होतं, भव्यदिव्य मोर्चाचं आयोजन केलं होतं, ज्यासाठी नाशिकमधील सर्व युनियनचे पदाधिकारी कामाला लागलेले होते. प्रत्येक जणांनी आपल्या आपल्या स्टँडवर जाऊन लोकांना सांगितलं होतं आणि त्यामुळे हा मोर्चा एवढा मोठा भव्यदिव्य होणार होता. ते सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारने आज दुपारी 3:30 वाजता जे 50 रुपये जी पेनल्टी लावलेली होती पर डे प्रमाणे, ज्या गाड्यांची पासिंग झालेली नाही अशा लोकांसाठी ती पेनल्टी त्यांनी माघार घेतलेली आहे. आणि माघार घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामधून जो निरोप आला त्या निरोपानुसार आम्ही आताच जिल्हाधिकाऱ्यांची मीटिंग घेतली आणि मीटिंग घेतल्यानंतर आमच्या ज्या उर्वरित ज्या मागण्या होत्या, का जे रिक्षा असेल, टॅक्सी असेल, टेम्पो असेल, यांच्यासाठी अधिकृत स्टँड मिळायला पाहिजे, त्या स्टँडसाठी साहेबांना आम्ही विनंती केली. दुसरी एक मागणी होती का RTA कमिटीमध्ये प्रत्येक युनियनच्या वतीने 2 पदाधिकारी असतात, ते पदाधिकारी घेतल्यानंतर हे जे एकतर्फी निर्णय होता ते होऊ नये, याकरता RTA कमिटीमध्ये 2 लोकांची नेमणूक करावी. आणि तिसरी एक मागणी होती मीटरमध्ये कॅलिब्रेशन 2000 रुपये जो दंड होता तो माघार घ्यावी, यासाठी या आठवड्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी RTO जिल्हाधिकारी स्वतः, पोलीस कमिशनर आणि NMC यांच्या सगळ्यांची एक आणि युनियन संयुक्त बैठक या 2-3 दिवसात ठेवलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये आमच्या मागण्या मान्य करायचं त्यांनी कबूल केलेलं आहे. त्यामुळे उद्याचा होणारा जो मोर्चा आहे तो स्थगित करून थांबवण्यात आलेला आहे. ठिकाणी जो या ठिकाणी टॅक्स जो कुठलाही विचार न करता हा टॅक्स लावण्यात आला होता, त्या टॅक्ससाठी आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी ताकद लावली होती. उद्याचा मोर्चा हा पूर्ण नाशिक शहरामध्ये एक मोठा मोर्चा होणार होता, परंतु आमच्याही लोकांच्या अशा भावना आहेत की आम्हालाही कुठं नाशिकला कुठं वेठीस धरणं आवडत नाही, कारण आम्ही सर्व लोक या नाशिककर असल्या कारणाने आम्हाला सगळ्यांना या नाशिकची जाण आहे. म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की जर मुख्यमंत्री साहेबांनी आणि मागच्या पत्रकार परिषदेमध्ये सुनील भाऊ आणि आमचे बळवंत बाळासाहेब पाठक यांनी सांगितलंच होतं की मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या मोर्चाच्या आज जर या ठिकाणी निर्णय घेतला तर आमच्या समितीने ठरवलंच होतं की या निर्णयाचं स्वागत करून आम्ही आमचा मोर्चा स्थगित करू आणि ज्या काही 2-3 या ठिकाणी मागण्या आहेत त्या कलेक्टर साहेबांच्या अखत्यारीत आहेत.
आम्ही सगळ्या समितीच्या वतीने कलेक्टर साहेबांना विनंती केली आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुमच्या ज्या काय मागण्या आहेत त्याच्यावर आम्ही तात्काळ मीटिंग बसवत आहे एवढ्या 2-3 दिवसामध्ये, आणि आमच्या समितीला त्या ठिकाणी बोलून त्याच्यावर डिस्कस करून त्याही मागण्या पूर्ण करतील अशी अपेक्षा आम्ही तुमच्या समोर ठेवत आहोत. सर्व पदाधिकाऱ्यांसह चालक मालकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघ आणि श्रमिक सेनेकडून करण्यात आलेली प्रमुख मागणी सरकारनं मान्य केल्यानं त्यांचे आभार मानतो. अन्य मागण्यांना जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या आहेत. लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात अधिकारी महापालिका आयुक्त यांची बैठक घेऊन इतर मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलंय.